ज्यांना जवळचं मानलं ज्यांच्याशी रक्ताचं नातं होतं किंवा ज्यांचा मनापासून आदर सन्मान केला जायचा अशाच व्यक्तींकडून अत्याचार घडला गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या एकशे अष्ट्याहत्तर घटना घडल्या दुर्दैव म्हणजे त्यापैकी एकशे शहात्तर घटनांमध्ये त्या, त्या पीडित स्त्रीच्या ओळखीच्या किंवा नात्यातीलच व्यक्तींकडून अशी कृत्य घडली आहेत गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या एकशे अष्ट्याहत्तर घटना घडल्यात स्त्री पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी अजूनही स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू ही समाजातील मानसिकता कायम आहे सर्वात गंभीर बाब म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात महिला अत्याचाराचे जे एकशे अष्ट्याहत्तर गुन्हे पोलिसात नोंद झालेत त्यापैकी गुन्ह्यांमध्ये आरोपी म्हणून त्या महिलेच्या नात्यातील किंवा ओळखीतील व्यक्ती आहेत त्यामुळं झालेत हे दिसून येत आहे ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच गैरवर्तवणूक केली असा हा प्रकार आहे माहीत असलेल्या व्यक्ती माहित असलेल्या व्यक्तीची जी आपण वर्गवारी करतो त्याच्यामध्ये नातेवाईक आहे पालक आहेत काही ठिकाणी नातेवाईकांमध्ये मामा काका त्याच्यानंतर वडिलांचा चुलत भाऊमच एकतर क त्या टाईपचे नातेवाईक आहेत भाऊ मामे भाऊ या टाईपमध्ये पण काही ठिका घटनांमध्ये आहेत कॉलेजचे मित्र आणि शेजारी अशी ही वर्गवारी केली आपण तर याच्या या ओळखीच्या सत्रामध्ये एकशे शहात्तर गुन्हे मोडतात गेल्या काही वर्षात मुलामुलींची मैत्री वाढती आहे त्यात काही गैरसुद्धा नाही पण आपली मुलगी मैत्री करते कोणासोबत फिरते याची किमान माहिती मुलीच्या पालकांना असणं आवश्यक आहे गेल्या वर्षभरात पोलिसात एकशे अष्ट्याहत्तर गुन्हे नोंद झालेत पण पोलीस ठाण्यापर्यंत आलेच नाहीत असे प्रकार किंवा गुन्हे यापेक्षा जास्त असू शकतात पुरोगामी कोल्हापूरच्या दृष्टीनं ही नक्कीच लाजीरवाणी बाब आहे